Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. फ्लाइट अनाउंस झाले, मला निघावं लागेल, तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे? आई मिस यू. मी पण. बाय. आजपासून या घराची, या घरच्या सगळ्या माणसांची सगळी काळजी तुमची. फक्त या सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुम्हाला त्रास झालेला मला नाही सहन होणार आणि घरच्यांना त्रास झालेला मला सहन होणार नाही. सचिन, कळलं नाही तुम्ही येणार आहात असं, अचानक आलात आता, काही झालंय का? काही झालं तरच परमिशन आहे का मला इथे यायला? नाही तसं नाही, या म्हणजे मी पाणी घेऊन. सचिन थांब ना. नाही, कोणी घरी आहे का? मला दुसऱ्या कोणाला भेटायचं होतं का? ऍक्च्युली मला तुलाच भेटायचं होत. ऑफिस मध्ये रिया मॅडम ने प्रपोज केला. अरे काय सांगतोस, माझ्या मनात तसं काही नाहीये. वल्लीच काय? वल्लीला माहितीये का? म्हणजे तिला धक्काच बसला असेल ना रे. तीच तर गंमत आहे वहिनी, सगळं माहितीये वल्लीला. मीच सांगितलं सगळं, काहीच न लपवता. आणि तरी सुद्धा रिया मॅडम कडून गिफ्ट घेताना काहीच वाटत नाही तिला. काय बोलतोस तू? म्हणजे बायको म्हणून काय वाटत असेल तिला? काहीच वाटतच नाहीये, गांभीर्यच कळत नाहीये तिला. तिला असं वाटतं की या मॅडमच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे ते सिरियस नाहीये फार. दिवाळीच्या सुट्टीमुळे तू ऑफिसला येत नव्हता तर असं वाटत होतं की किती दिवस झाले मी तुला बघितलं नाहीये, मी भेटली नाहीये, कळत नाहीये म्हणजे. मॅडम प्लीज, हे सगळं खूप विचित्र वाटतंय ऐकायला सुद्धा, आणि ह्या सगळ्याबद्दल मला काय वाटतं ते मी तुम्हाला स्पष्ट शब्दातच सांगितलंय. मला जेन्युइनली तू आवडतोयस आणि माझा प्रेम आहे तुझ्यावर. मी चहा टाकतो, चहा घ्या आणि प्लीज या तुम्ही. सचिन सॉरी, सॉरी, सो सॉरी, पण मला तुझा विचार थांबवता येत नाहीये. मी काय करू तूच सांग. मी काय सांगू मॅडम, इतक्या मोठ्या कंपनीत काम करता ना तुम्ही, इतक्या मोठ्या पोस्टवर काम करता, इकडे एवढे प्रॅक्टिकल निर्णय घेता आणि खासगी आयुष्यात हे असं, मी काय सांगणार तुम्हाला? मोठ्या पोस्टवरच्या माणसांना फिलिंग्स नाहीये का सचिन? असतील ना, मी काय करू पण. आणि माझं लग्न झालंय मॅडम. रिअली सॉरी, मी पुन्हा पुन्हा घरी येते, पण हे 4 दिवसात संपणारा अट्रॅक्शन नाहीये. आय लव्ह यू अँड आय रिअली मीन इट. सचिन काय चाललं होतं हे? मला खरंच कळत नाही वहिनी, मी काय करू आता. एक गोष्ट विचारू तुला, तुला पण रिया बद्दल तसंच वाटतं? वहिनी माझ्या मनात तसलं काहीच नाही अजिबात, खरंच काही नाही. तरी पण अरे त्या तुझा बॉस आहे आणि तरी पण त्या इथं वाड्यावर आल्या, हे सगळं बोलल्या. तेच तर सांगतोय ना वहिनी, मला नकोय अजिबात हे सगळं. माझं प्रेम वल्लीवर आहे आणि सुखी आहे मी माझ्या संसारात. हे जरी खरं असलं तरी रियानं तुझ्यावर प्रेम करणं न करणं हे सगळं तुझ्या हातात नाही आहे सचिन. तू एकदा शांतपणे तिच्याशी बोल. माझा झालाय प्रयत्न करून. बर, तू सतत नकार देत राहा पण प्लीज तिच्यावर रागवू नकोस किंवा तुसडेपणानं बोलू नकोस. सचिन रिया सावरेल अरे, खरंच सावरेल, तिला सावरावंच लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवशील, प्रेम करणं
प्रेमात पडणं गुन्हा नसतो. काय नशीब आहे, ह्या माझ्यावर प्रेम आहे म्हणून इथपर्यंत येत आहेत आणि माझं जिच्यावर प्रेम आहे ती कुठे जाऊन बसली आहे देव जाणे. आता आजचा सामना हा अतिशय रंगतदार असा होणार आहे. क्षेत्र रक्षणासाठी मावशीबाई वल्ली तयार आहेत आणि आमच्या होणाऱ्या सुनबाई ह्या यष्टी रक्षणासाठी सज्ज झालेले आहेत. चालेल चालेल, त्या आहेत त्या आहेत. नाही नाही, यष्टी रक्षक आहे ना क्या. अरे दादा बॅट घेऊन आलोय, बॅटिंग करू दे ना. नाही फिल्डिंग कर, फिल्डिंग कर. अरे दादा हा थांब एक मिनिट. हा बॅट आमच्याकडे पण आहे, फिल्डिंग करा. अरे अरे आला, अरे अजून नवीन खेळाडू क्षेत्र रक्षणासाठी आलेले आहेत. एखादा जादा चेंडू नाही का घेऊन यायचा तू, ते फळकूट आणण्यापेक्षा एखादा जर चेंडू आणला असतास ना तर बरं झालं असत. हो ना, ही वल्ली ताई गेली ती गेलीच. कोथिंबीर आणायला गेली असेल वल्ली. मी बघून आलो. थांब, कुठे बघायला जाणार तिकडे. हे बघा काय गे वल्ले, कुठे हरवली होतीस. बायकोला बघून सचिननी अगदी लांबचा सिक्सर मारला मावशी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.